कसे दिसते टकलू प्रिन्स पण टकलू झाले आहे ना लॉलीपॉप खाते. बाजार मार्केटमध्ये गेलं ना तर एक एक लॉलीपॉप आणावंच लागतं, नाही तर प्रिन्स ना तिथंच रडत बसतो. दररोज देत नाही मी कधी, तर मार्केटमध्ये आठवड्यातून एकदा जाते, मला आता डेली जाणं होत नाही, त्यामुळे 8 दिवसातून एक लॉलीपॉप. आणि ह्याला हे तसं चुकत आहे, त्याला काय पूर्ण देत नाही, एवढ्या लवकर बाहेरचं नको म्हणून. हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण, मजेत आहात ना. मी कोमल गळे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल सचिन व्लॉग्स. तर बऱ्याच दिवसातून आज मी माझं डेली रुटीन शेअर करते. तर डेली रुटीन असं आहे की वेट लॉस जर्नीमध्ये मी काय काय करते पूर्ण डे ते तुमच्यासोबत शेअर करते. तर दिवाळीमुळे वजन वाढलेलं माझं, कमी झालेलं वजन वाढलेलं, तर परत एकदा मी वजन कमी करणार आहे. तर आजचा आहे फर्स्ट डे ऑफ माय वेट लॉस जर्नी, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. सध्याच बाजारातून जाऊन आले, बघा गुप्पू पण अजून तिथेच आहे. प्रिन्स तिकडे खेळायला गेला वरती. तर प्रिन्स, तर सकाळीच मी उठल्या फ्रेश झाल्यावर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर कोमट पाण्यात अर्धा लिंबू घेतलेलं, दररोजच घेते, सवयच झाली आहे मला एक ती. आणि त्यानंतर आता 10:30 वाजलेत, आता नाश्त्यासाठी मला काहीतरी बनवायचं आहे. या तिघांचा नाश्ता झालेला आहे, त्यांना मी गुळाचा शिरा बनवला होता, पण माझं जरा ब्रेकफास्ट रुटीन थोडं वेगळं आहे, ते काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. चला जास्त वेळ वाया ना घालवता, मी करते व्हिडिओला सुरुवात. तर मी इथे सफला ओट्स घेतलेले आहेत, याचे आपण खीरसुद्धा करू शकतो, फ्रूट्स वगैरे ड्रायफ्रूट वगैरे घालून. तर इथे मी असे 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत. 1 वाटी ओट्सचे चिल्ला 2 ते 3 होतात. प्रिन्ससुद्धा आवडीनं खातो आणि गुब्बू पण खातो, म्हणून थोडंसं जास्त घेतलं आहे. आता ह्या ज्यूसच्या भांड्यात आपण घालायचं आहे. आणि जेवढे ओट्स घेतलेत त्याच प्रमाणात आपल्याला ह्यामध्ये पाणीसुद्धा ओतायचं आहे. 1 वाटी ओट्सला 1 वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे. आणि ह्यामध्ये आता आपण सगळ्याला सगळं चवीनुसार मीठ, चटणी हे घालून घ्यायचं आहे, 1/4 चमचा मीठ, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीच घालणार आहे, प्रिन्ससुद्धा माझ्यासोबत खाणार आहे त्यामुळं. आणि 3 ते 4 कडीपत्त्याची पानं, हवा तर तुम्ही ह्यामध्ये शिमला मिरची किंवा हिरवी मिरची सुद्धा घालू शकता, बिलकुल ऑप्शनल आहे ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार. मी तर एवढंच घालते. आता मस्त ग्राइंड करून घेऊयात. तर मस्त ग्राइंड झालेला आहे. ग्राइंड झाल्याच्या नंतर ह्यामध्ये मी मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, टोमॅटो एक छोटंसं घेतलेलं आहे आणि हिरवी कोथिंबीर. तर हे सगळं यात घालून मस्त मिक्स करून आपण डायरेक्ट गॅसवर चिला बनवूया. मी डोसाचं जे भांडं असतं ते घेतलेलं आहे, तर ह्याला तेल वगैरे लावायचं नाही, ऑलरेडी नॉनस्टिक असतं. आणि वेट लॉससाठी आपण चिला बनवतो आहे म्हणल्यावर तर तेल अजिबात लावायचं नाही. तर मी सगळं बॅटर ह्यावर सोडून घेते. तर पसरून घ्यायचं आहे, जास्त पातळ किंवा जास्त जाड करायचं नाही. मला तर जाडच आवडतं, थोडंसं जाडसर पातळ खाल्ल्याने माझं पोटच भरत नाही. तेल अजिबात वापरायचं नाही. तर अशा प्रकारे हे पसरून घेतलेलं आहे. तर मी जाडच ठेवलेलं आहे, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही पातळही करू शकता. शिवाय तुम्ही ह्यामध्ये गाजर कोबीसुद्धा ॲड करू शकता, जे तुमच्या चॉईसनुसार. तर आता मंदाचेवर हे 5 मिनटं शेकून घ्यायचं आहे. तर साईडून बघू शकता बुडबुडे यायला लागलेत, लवकर पलटायची काही करायची नाही, नाहीतर आपला जो चिल्ला आहे तो तुटायची शक्यता असते. मस्त आपला चिल्ला भाजलेला आहे. मी साईडून कॉर्नर वगैरे काढून घेते, ऑलरेडी मी एक केला आहे चिल्ला, म्हणून ते उलटांचं दिसते. तर कॉर्नर पण चिकट नाही तर अजिबात बघू शकता. तर मी पलटून घेते आता डायरेक्ट. सगळ्या ओट्सचा चिल्ला ह्या रेडी झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते बघा. हा ओट्स चिल्ला तुम्ही केचप सोबत खाऊ शकता किंवा दही सोबत खाऊ शकता, ॲज युअर चॉईस. मी तर तसंच खाते. आणि ओट्स चिल्ल्यामुळे ना वजन कमी व्हायला खूप मदत होते, कारण ह्यामध्ये एनर्जी खूप जास्त आहे. ओट्स चिल्ला खाल्ला ना लवकर भूक लागत नाही, जास्त वेळ आपलं पोट भरलेलं आहे असं वाटतं. आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे ह्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात आहे, काप्स सुद्धा आहेत पण जास्त नाहीत, थोडेच आहेत, त्यामुळे वजन कमी करायला खूप हेल्पफुल होतं. आणि राहिला प्रश्न डाएटचा, तर भरपूर जणांना डाएट म्हणजे असं वाटतं की कमी खाणं उपाशी राहणं, तर अजिबात नाही तसं. डाएट म्हणजे योग्य न्यूट्रिशन घेणं, जे पौष्टिक आहे ते घेणं, प्रमाणात खाणं, याला डाएट म्हणतात. तर नाश्त्याचं रुटीन माझं असं होतं. लहान मुलांसाठी ओट्स खरंच खूप छान आहे, तुम्ही खीर वगैरे करून घेऊ शकता. तर गुब्बूला ओट्स चिल्ला सुद्धा खूप आवडतो, खूप आवडीनं खातं बघू शकता तुम्ही. आणि प्रिन्सला सुद्धा आवडतो. प्रिन्स खाणार तू? प्रिन्स सुद्धा खातोय तर बघू शकता मस्त.
छान आहे. तर हे होतं सकाळचं रुटीन नाश्त्याचं. तर एवढा नाश्ता झाला की मी 3 ते 4 वाजता ना सॅलडमध्ये काहीतरी काकडी किंवा गाजर असं खाते, कारण जास्त भूक नसते. एक मिडल भूक म्हणू शकता तुम्ही, मीडियम. आणि त्यानंतर मी 6 ते 7 वाजता ना प्रोटीन शेक करून पिते. फ्रूटचा तर रोज वेगवेगळा असतो, कधी ॲपलचा असतो, कधी बनानाचा असतो, तर कधी स्ट्रॉबेरीचा असतो. तर एवढं दररोजचं रुटीन असतं मी, तर दररोज मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि इथून पुढचं रुटीन उद्या तुम्हाला भेटेल. आजचं रुटीन एवढंच होतं. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा. बाय.